घरी अपन पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून काँग्रेसला डावललं जात असल्याच्या बातम्या येत असतात। वारंवार काँग्रेस नेत्यांचा नाराजींचा सूर येतो, काही काळानं तो दूरही होतो। आता मात्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये टोकाचे वाद असल्याचे आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहे। विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेससोबत दगाबाजी केल्याचं नाना पटोले हे मित्रांनो म्हणाले होते। आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडू शकते असे अंदाज वर्तवल्या जात आहेत। 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच हे सरकार पडण्याची शक्यता मित्रांनो बोलल्या जात आहे। मित्रांनो, यामागे फक्त पटोले यांची तक्रार नाही तर यापूर्वीही अनेक प्रकरणे घडलेली आहे। समाज माध्यमावर सरकार पडण्याची चर्चा असली तरी या विषयावर राजकीय विश्लेषकांचे मत मित्रांनो पूर्णपणे वेगळे आहे। हे सरकार आता पडणार नाही असं बोललं जातंय। विश्लेषकांच्या मते महाविकास आघाडीची सरकार भाजपला सत्तेवर येऊ देऊ नये या हेतूने स्थापन करण्यात आलेली आहे। अशा परिस्थितीत हे सरकार पडण्याची शक्यता फारच कमी आहे मित्रांनो। मात्र आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकमेकांवर कुरबुरी दुरावा आणि आरोप प्रत्यारोपचा काळ पुन्हा पाहायला आपल्याला मिळू शकतो। कारण येत्या काळात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रांनो होणार आहेत। या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतच असतात। नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सोनिया गांधी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत मित्रांनो म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात अप्रत्यक्षपणे काँग्रेसला नष्ट करत आहे। ती भाजपसोबत काँग्रेस विरोधात कट रचत आहे। राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मित्रांनो। पटोले म्हणाले की भिवंडीत काँग्रेसचे 17 नगरसेवक फोडून राष्ट्रवादीने त्यांना पक्षात सामील करून घेतलेले आहे। दुसरीकडे अमरावती बँकेच्या प्रकरणात काँग्रेसला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला। याशिवाय भंडारा गोंदिया यांच्या नागरी निवडणुकीत काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिली। नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मित्रांनो मोठे विधान केले होते। त्यानंतर त्यांनी काँग्रेस पुढची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढेल असा नारा दिला होता। नाना पटोले यांच्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे। अशा स्थितीत महाविकास आघाडीत फूट पडण्याचे ते कारणही ठरू शकते। पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील असे मित्रांनो म्हटले होते। मित्रांनो, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर वित्त विभागाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे आली आहे। याशिवाय गृह मंत्रालयही राष्ट्रवादीकडेच आहे। अशा परिस्थितीत अनेक वेळा काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांवर योग्य प्रमाणात निधी दिला जात नसल्याचा आरोप केला होता। त्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे असे वारंवार आरोप केले जात आहेत। यावरून काँग्रेसच्या आमदारांनी दिल्लीत सोनियाजींची भेट घेतली होती। निधीच्या अभावामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामे होत नाहीत। महाविकास आघाडी सरकारमधील फाटाफुटीची शक्यता व्यक्त करणारी घटना घडली होती जेव्हा मित्रांनो शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते म्हणाले होते की कोणीही म्हणू पण शरद पवार हे कधीच आमचे गुरु होऊ शकत नाहीत। आमचे गुरु फक्त सदैव बाळासाहेब ठाकरे असतील। महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार चालवत आहे, मात्र ही केवळ तडजोड असल्याचे त्यांनी ते त्यावेळी म्हणाले होते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यात आता किती दिवस चालणार की संपूर्ण 5 वर्ष काढणार आहे आणि काँग्रेस हा आपला पाठिंबा काढून घेणार आहे का? आपल्या मनात काय येते हे सर्व कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत। तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज।